बदाम खाण्याचे फायदे. भिजवलेले बदाम सकाळी खाल्ले तर त्यात औषधी गुणधर्म जास्त असतात. कोरड्या बदामांपेक्षा पाण्यात भिजवून खाल्लेले बदाम हे जास्त पौष्टिक असतात. बदामांच्या सेवनाने सर्दी आणि पडसे कमी होते. रात्री झोपताना भिजवलेले बदाम आणि गरम दूध घेतले तर सर्दी कमी होते. बदामाने काही काळ भूक भागवली जाते. डायटिंग करणारे लोक अधिक प्रमाणात बदाम खातात. डायटिंग करणारे भूक लागल्यास इतर पदार्थांपेक्षा 12 बदाम खातात. हे 12 बदाम एका ब्रेकफास्टचे काम करते. बदामांमुळे पोषक द्रव्ये मिळतात आणि कॅलरीजही वाढत नाहीत. मधुमेह झालेल्या व्यक्तींनी बदाम खाल्ल्यास त्यांची शुगर लेवल नियंत्रणात राहते. बदामाची चाल कोरडी असल्याने सहसा लोक ती काढून टाकतात, पण ही साल शरीरातील रक्त पातळी वाढवण्यास मदत करतात. म्हणून बदाम हे सारासकट खाल्ले पाहिजेत. बदामामध्ये तांब्याचे प्रमाण जास्त असते, जे रक्त शुद्धीकरण करण्यास उपयुक्त ठरते. बदामांमुळे कोरडी त्वचा असणाऱ्या त्वचेचा स्निग्धपणा वाढवण्यास मदत होते. बदामाच्या सेवनाने केस गळण्याचे प्रमाणही कमी होते.